सोलापूर जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी स्थिती असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी 10 मे पासून उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडलं जाणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भातले आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. हे पाणी सोडल्यानंतर मात्र उजनी धरण त्याच्या इतिहासातल्या निचांकी पातळीला पोहोचण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. सोलापूर महापालिकेसह पंढरपूर नगरपालिका असेल, सांगोला नगरपालिका असेल, मंगळवेढा नगरपालिका असेल, इथल्या हजारो नागरिकांची तहान भागवण्यासाठी 10 मे रोजी उजनी धरणातून साधारण 5.5 ते 6 TMC पाणी हे सोडायला सुरुवात करावी लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काल आदेश दिलेला आहे की सोलापुरात भीषण पाणी टंचाई आहे आणि यासाठी उजनी धरणातून पाणी सोडावं लागणार आहे. सध्या उजनी धरण 46% एवढ्या निचांकी पातळीला पोचलेलं आहे. अशा वेळेला आता 4 गाळमोऱ्यातून हे शेवटचंच पाणी सोडता येणार आहे आणि जवळपास 5.5 TMC पाणी हे 10 दिवस साधारण सोडल्यानंतर 20 मेच्या दरम्यान सोलापूर शहरापर्यंत पोहोचणार आहे. सोलापूरचे जे औज आणि चिंचपूर बंधारे आहेत यापर्यंत हे पाण्याचा प्रवास पूर्ण होणार आहे. मात्र सध्या कोरडी सर्व ठिकाणी भीमा नदी अनेक ठिकाणी कोरड्या पडलेल्या आहेत, ठिकठिकाणी पाण्यासाठी खड्डे खणलेले आहेत. अशावेळी या पाण्याचा प्रवास देखील खडतर होणार आहे. अनेक बंधारे कोरडे पडलेले आहेत, त्यामुळं हा जो पाणी पाणी सोडलं जाणार आहे हे साधारण 20 ते 22 मेपर्यंत सोलापूरपर्यंत पोचू शकणार आहे आणि यानंतर उजनी धरणाची पातळी 60% एवढी इतिहासातल्या सर्वात निचांकी पातळीपर्यंत पोचू शकणार आहे आणि यामुळं उजनी धरणावरच्या सर्व योजना बंद पडणार आहेत. त्यामुळं आता 10 मेला जे पाणी सोडणार आहे त्याचा या पाण्याचा साधारण 5 ते 7 जुलैपर्यंत वापर काटकसरीनं केला तर पुढच्या पाऊस येईपर्यंत हे पाणी पुरवता येणार आहे, अन्यथा ही भीषण टंचाई अजून वाढत जाणार आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.